उद्योगपती म्हणून आदर वाटावा असा सच्चा माणूस रतन टाटा यांचं निधन झालं प्रत्येक भारतीयाला आपल्या घरातील माणूस गेल्यासारखं वाटलं व्यक्ती कितीही मोठा झाला तरी जमिनीवर कसा राहू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रतन टाटा होते नव्वद वर्षांपूर्वीच्या करोडपती घरात जन्माला आलेला पोरगा आपण जमशेदजी टाटा यांचे नातू आहोत अशी बडाई कधीच मारली नाही कधीच पैशांचा माज केला नाही ताकदीचा गर्व केला नाही कर्तृत्व काही साधं नव्हतं पण मरेपर्यंत साधा माणूस म्हणून जगला टाटा हे फक्त नाव नाही तर तो विश्वास विश्वासार्हला असलेला समानार्थी शब्द आहे टाटांचा हा साधेपणाच अनेकांच्या मनात घर करून राहिला आहे टाटांनी लाखो लोकांना आधार दिला स्वतःच्या व्यवसायाचा विस्तार करण्याबरोबरच देशातल्या सर्वसामान्य नागरिकांचा विचारही टाटा करत आले त्याचाच एक भाग होती टाटांचे नाणुकार सामान्यांना परवडेल अशी कार तयार करणं रतन टाटांचं स्वप्न होतं इतर गाड्यांच्या किमती हाताबाहेर असताना रतन टाटा यांनी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी अशी कार बाजारात आणली दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांची ही पीपल्स कार टाटा नॅनो लॉन्च करण्यात आली पण रतन टाटांनी सर्वसामान्यांच्या स्वप्नातील कार बाजारात कशी आणली आणि ज्यांच्यासाठी बाजारात आणली त्यांनाच तिची किंमत न कळल्याने ती फेल कशी ठरली याचा किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात मुंबईतल्या रस्त्यावरून मोटरसायकलवर एक कुटुंब जात होतं गाडीवर चार जणं होते वरून पाऊस सुरू होता त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या रतन टाटांनी ते दृश्य बघितलं सर्वसामान्य कुटुंबांकडे अडी अडचणीला टू व्हीलरशिवाय पर्याय नसतो कारण चारचाकी घेण्याची आर्थिक क्षमता त्यांच्यात नसते त्याच दिवशी टाटांनी ठरवलं की अशा अनेक सामान्य कुटुंबांच्या खिशाला परवडेल अशी गाडी बनवूयात सर्वसामान्यांचं आयुष्य सोप्प कसं करता येईल याबाबत रतन टाटा नेहमीच विचार करायचे याच विचारातून टाटा नॅनोचा जन्म झाला अगदी एक लाखातही कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं हा विश्वास या कारच्या माध्यमातून रतन टाटांनी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण केला आशियातल्या सर्वात स्वस्त गाडी बाजारपेठात आली पहिले अगदी काही दिवस गाडीची देशासहित जगभरात चर्चा झाली माध्यमांनीही कार लाँचिंगचं थेट प्रक्षेपण केलं नंतर काही दिवसांनी कुठेतरी टाटा नॅनो कार पेटल्याची बातमी आली काहींकडून त्या बातम्या अजून मसाला लावून पसरवल्या गेल्या कारण त्यावेळी किमान पाच लाखात गाड्या विकणाऱ्या काही इंटरनॅशनल कंपन्यांना एक लाखाची गाडी बघून पोटात गोळा उठला असावा टाटा नॅनो कार बाजारात आली पण काहीच वर्षात टाटांना ती बंदही करावी लागली नॅनोच्या अपयशाला त्याचं चुकीचं मार्केटिंग जबाबदार असल्याचं रतन टाटांनी म्हटलं पुढे फार पैसे स्वतःजवळ नसणारे लोक नॅनो खरेदी करतात म्हणून काही भांडवलदारांनी नेरेटिव्ह सेट केला पर्यायी अल्पप्रतिसादामुळे नॅनोचं उत्पादन टाटा मोटर्स कंपनीला थांबवावं लागलं रतन टाटांनी ज्या मुंबईतल्या पावसात भिजणाऱ्या एका मध्यमवर्गीय टू व्हीलरच्या कुटुंबाला बघून स्वस्तातल्या कारचं स्वप्न बघितलं तोच मध्यमवर्गीय भांडवलवाद्यांच्या प्रचारात अडकला त्यालाही नॅनो कार खरेदी करणं कमी प्रतिष्ठेचं वाटू लागलं एक लाख रुपयांमध्ये एक परवडणारी कार तयार करण्याचा हा प्रयत्न चांगला होता मात्र आमच्याकडून एक मोठी चूक झाली टाटा मोटर्सच्या सेल्सच्या माणसांकडून ती चूक झाली सर्वात स्वस्त कार म्हणून नॅनोचा प्रचार करण्यात आला सर्वसामान्यांसाठी परवडणारी कार असं जर तिचं ब्रँडिंग केलं असतं तर कदाचित नुकसान टळलं असतं असं टाटांनी म्हटलं रतन टाटांनी लोकांच्या गरजेतून जन्माला आलेलं उत्पादन बनवलं त्याच गरजेला भांडवलवाद्यांनी प्रतिष्ठेचं लेबल लावून मध्यमवर्गीयांच्या डोक्यातून ते उत्पादन दूर केलं काहीही असलं तरी सर्वसामान्यांना परवडेल अशी कार देण्याचं स्वप्न रतन टाटा यांनी नॅनो कारमुळे पूर्ण केलं